साहित्यकार म्हणजे ती लांब अशी काठी काय म्हणली, लांब काठी घेतली म्हणजे आता बारीक बारीक खडे घ्या म्हणले, बारीक बारीक खडे घेतले त्यांना म्हणते सराटे घ्या म्हणले, काय घेतले सराटे, सराटे घेतले त्यांना म्हणते माती घेतली, बाकीच्याने तो फेंडेला चाबरट होता, तो म्हटलं कृष्णा अरे चोरी करायला हे साहित्य चालतं का, काठीने कुठं चोरी होती का, सराटेने कुठं चोरी होती का, दगडाने कुठं चोरी होती का, मातीने कुठं चोरी होती का, भगवान परमात्मा म्हटले अरे आई काठी कशाकरता घ्यायची म्हटले, काठी याच्याकरता घ्यायची, तर त्या गवळणी हुशारीत म्हटले त्यांचं असे दही आणि वर काढले असते तर आपला काय हात पुरणार, आपल्याला ते काठी ना आपल्याला फोडायची मग ती दही खायचं म्हटले, मग हे खडे कशाकरता, खडे मध्ये सोपं आहे म्हटले, खडे नंतर अशा जवळ उत्तमी लावलेले असतात म्हटले, दह्या दुधाचे उत्तमी आपल्याकडे असतात ना, पूर्वीच्या काय असतात आता नाही, ते उत्तमी म्हटले खडे याच्याकरता घ्यायचे, खड्यावर मारून बघायचं, एखाद्या मडक्याचं जर टन आवाज आला ते मोकळं म्हणायचं आणि डब आवाज आला तर म्हणायचं हे भरलेलंय म्हणते, म्हणजे भरलेलं मडक आपण फोडायचं आणि त्याचं आपण दही खायचं म्हणजे याच्याकरता खडे घ्यायचे, म्हणजे मग ही माती कशा करता, हे सराटे कशा करता, म्हणजे सराटे कारण असे म्हणले, सराटा ही अशी वनस्पती आहे कसाही जरी टाकला एक काटा त्याचा वर राहतो, बरोबर आहे, शेतकरी वर्ग सराटा कसाही टाकला त्याचा एक काटा नेहमी वर असतो, त्याला तीन काटे असतात टाकून मला, पण तुम्ही गेल्यावर टाका तो नगर टाकला, गवळण आपल्याला समजा आपण दैनंदिन वर्तनी आपल्याला बघितलं की गवळण जर आपल्याला पकडायकरता आली तर आपण काय करायचं, वाटीमध्ये ते सराटे टाकायचे, ते सराटे टाकल्यानंतर ते सराट्यामध्ये जर ते काटे त्या गवळणा टोचले की तिथं तिथं आठवडा होईल ती आपल्यामध्ये येणार नाही, याच्याकरता सराटे घ्यायचे म्हटले तो वाकड्या त्याच्या पुढचा वाकड्या म्हणला कृष्णा गवळणला शिवच टाचं कसातला घालणारे मग हल्ली मुली घालतात त्या उंच काचाच्या, बरोबर की नाही, ते म्हणजे ते गवळण जर अशी उंच काचाच्या कसातलं घालून तर काय करायचं म्हणले, ते म्हणले मग सोपं आहे म्हणले, ती जर आली तर ही जी माती आहे ना ती बारीक माती ही तिच्या डोळ्यात त्याच्याकरता माती घ्यायची, मग सगळं साहित्य जमा केलं आणि सगळं साहित्य जमा केल्यानंतर एक एक करता करता सगळ्या फोड्या चालू केल्या, त्या फोड्यांचं वर्णन करताना महाराज करतात की प्रत्येक गवळण यायची आणि प्रत्येक गवळण यशोदा मातेला म्हणायची की यशोदा अरे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग म्हटले, हा येतोय आमचा एवढा त्रास देतोय आम्हाला एवढं छळतोय म्हटले, काहीतरी त्याला समजावून सांग ना ग, काहीतरी त्याला समजावून सांगतो की जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही, एक धावत आली म्हटली दुसरी आली धावणी कोणाशी जोडते ना यशोदे यशोदे हे काय आम्हाला बघवत नाहीये, काय कर काहीतरी कर याला तू सांभाळ म्हटले, अनेक थोड्या गेल्या अनेक थोड्या बाहेर जोपर्यंत करत होत्या तोपर्यंत यशोदा मातेला काहीच पटत नव्हतं, ते म्हणायचे नाही माझा कृष्ण नाही तुम्ही काही चाची ओढाळा माझा काय कृष्ण तसा नाही, बाळ सगुणगुणाचे प्राणी बाळ दिसते मोजीर वाणी काय सांगता गाणाने गे गोकुळ चाणानी, तुम्ही काय ते खोटं सांगता म्हटले, शेवटी बाकीच्या गोकुळ गोपाळांनी मीटिंग घेतली म्हणजे कृष्णा अरे तो आमच्या घरी चोऱ्या करायला होतो आमच्या घरी चोऱ्या करतो
आणि तू तुझ्या घरी काय मात्र आम्हाला घेतच नाही, तुझ्या घरी काही चोरी करत नाही म्हणजे मोठ्यांचा असत ना, मोठे काय करतात फक्त लहान्यांना लुबडतात, मोठे त्याचं स्वतःच कधी काही खाऊ घालत. देव म्हटला काळजी करू नका, आपण आपल्या घरी आज चोरी करून म्हणले. देवाने काय केलं, खर तर त्या वाड्यामध्ये त्यांचं दही दूध तोपलं राहायचं. तुम्हाला गंमत सांगतो, नंद राजाच्या घरी 9 लाख काही होत्या. किती राजकिरा पाहू नंदाचा बाळ येणे केला नवला, किंवा उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना सवे घेऊन. सगळे जण काय झालं, सगळ्यांनी गाया एकत्र केल्या. आणि खेळता 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 एवढे दमले की जसं आता आपण दमलोय. खांदी भार खोटी भूक, बरोबर 12 वाजता, बरोबर 12 वाजता गोपाळांना भूका लागल्या. गोपाळ म्हटले, महाराज तुम्हाला भेटणार आहे पाकिट, मग तुम्ही कधी कवरे किती वेळ खेळतात आम्हाला खाऊ द्या ना. म्हणजे देवा आता खेळून खेळून आम्हाला आमची अवस्था झाली आहे, तेव्हा देवा आता बास कर, आता खेळ मोडून टाक आणि आम्हाला काहीतरी खायला दे. भगवान परमात्माने काय केलं, सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि सगळ्यांना सांगितलं की आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. सगळेजण आपापल्या शिदोऱ्या घेऊन आले. आता इथला एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, सगळ्यांना आपापल्या शिदोऱ्या आणायला सांगितल्या. माझ्या लक्ष द्या, खरं तर त्याच्यामध्ये पेंढ्या सुद्धा होता आणि पेंढ्याला त्याला सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्या घरची शिदोरी आणायला सांगितली. लहानपणीच पेंढ्याचे आई वडील वाढलेले होते. ते पेंढ्याला रडू आलं की सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या आणल्यात, माझ्या घरी कोणीच नाही, मी आता घरी जाऊन काय करावं आणि काय आणावं. शेवटी घरी आला, घरी तात्पुरून बघितलं, घरी काही सापडत नव्हतं. शेवटी टोपल्याचं झाकण उचकलं, त्या टोपल्याचं झाकण उचलणं, त्याच्यामध्ये 2 दिवसाची शिळे घातली होती.
शिळे भाजलेल्या पेंड्याने एका मळक्या कापडामध्ये गुंडाळले आणि ती घेऊन निघाला. घेऊन निघाल्यानंतर सर त्या जिथे खेळत होते त्या ठिकाणी आला. त्याने बघितलं बाकीचे जेवढे गोपाळ आहेत ना सगळ्या गोपाळांनी कुणी दही आणलंय, कुणी तूप आणलंय, कुणी लोणी आणलंय, कुणी काही आणलंय, सगळं काही आणलंय. त्या पेंड्याने लांबून बघितलं की एवढ्या अमृतासारखे गोड पदार्थ आणले आणि माझी शिळे भाकर याच्यामध्ये टाकली तर ते काही योग्य ठरणार नाही. त्या पेंड्याला अंतकरणामध्ये खरं तर मी काय भगवान परमात्म्याला देऊ असा भाव त्या भगवान त्या पेंड्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. त्याला वाटलं नको की बाकीच्या जी शिदुरी नसेल आपण ही शिळे भाकरीमध्ये टाकायला नको म्हटलं. म्हणून त्याने काय केलं की तसंच ते भाकरीचं पेंडकं घेतलं, एका झाडाच्या आड गेला, तिथे खड्डा घेतला आणि तिथे ते पुरून टाकलं. भगवान परमात्म्याने बघितलं, भगवान परमात्म्याने बघितलं की पेंड्याने काहीतरी आणलंय परंतु हा झाडामागे जाऊन त्याने तिथे कुठे गाडून टाकलंय. भगवान परमात्मा पळत आले म्हणजे अरे अरे पेंड्या तू काय आणलंय दाखव म्हणलंय मला, तुम्हाला खाऊ द्यायचं नाहीये का, तुला मला ते द्यायचं नाही तू आणलेलं. शेवटी मला नाही देवा तू तुझ्या खाण्याचे योग्य नाही म्हणजे देवा ते 2 दिवसाचे शिळे घालतात आणि ते तू काय खाणार तुझं खाल्लं पोट होते. भगवान परमात्म्याने त्या खड्ड्यातून ते पेंडकं उचललं, ते मळकं फडकं स्वतःच्या हाताने सोडलं, त्यात ते शिळी भाकर घेतली आणि स्वतः भगवान परमात्मा खायला लागले. ज्यावेळेस भगवान परमात्मा दादा ते शिळी भाकर खायला लागले ना पेंड्याच्या डोळ्यामध्ये आपल्या धारा वाढायला लागले की 2 दिवसाची माझी शिळी भाकर आहे. तर जी शिळी भाकर खाल्ल्यानंतर माझं सुद्धा पोट दुखेल आणि भगवान परमात्म्याने अगदी मोठे मोठे ती भाकर खावी धर कसा तो रडायला लागला. भगवान परमात्मारे पेंड्या अरे मला तुझी शिळी भाकरी करायचे काहीच महत्व नाही देव पेंड्या, तुझ्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी किती प्रेम आहे ना हे महत्वाचं आहे. कारण का मला तेच लागतं थोडं हाची दुष्काळ तयारा हो हाची दुष्काळ तयारा थोडं प्रेमाचा भुकेला थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तू का म्हणे भक्ती पुढे देवाला दादा काहीच लागत नाहीये फक्त तुमच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी किती प्रेम आहे ते प्रेमच भगवान परमात्म्याने त्या पेंड्याचं बघितलं आणि मोठमोठे त्याची भाकर खाली नवीन नवीन ती शिदुरी घेतली आणि इतर जेवढ्या काही शिदुऱ्या होते ना सगळ्या शिदुरीमध्ये त्या पेंड्याची सुद्धा शिदुरी मिळवली आणि भगवान परमात्म्याने सगळ्यांना आम्ही कमलाच्या आकाराने बसवलं आणि सगळ्यांना सांगितलं की काय करायचं काना खात असताना काला खाण्याची पद्धत आहे ती पद्धत देवाने सांगितली एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी आणि भगवान परमात्म्याने जो काला वाळवंटामध्ये खर तर जिथे झाला तोच काला आज आपल्याला तिथे या ठिकाणी करायचा आहे तोच काला ज्या ठिकाणी आपण केलेला आहे. म्हणून दही भाताचा खिचडी काला असेल, दही लाहीचा काला असेल, हरिनामाचा खिचडी काला असेल किंवा जीवाशिवाचा एक असेल हा सगळा काला आज आपल्या ठिकाणी करतोय. खर तर हा काला खाण्याचा अधिकार त्या त्याचा मोह स्वर्गातील देवांना सुद्धा झाला होता. स्वर्गीचे आजी वस अमरावती काला पहावया देव विसरती देह भावा फुला देवांनी आपला देह देव धर्म सुद्धा विसरला फक्त काला खाण्याकरता. ते परंतु भगवान परमात्मा म्हटले अरे ऐका काला खाण्याचा अधिकार हा देवांना स्वर्गातील देवांना सुद्धा नाहीये तेव्हा त्यांना काला द्यायचं नाही म्हटले फक्त आपण खायचा हे वाक्य त्या देवांनी ऐकलं. शेवटी जळामध्ये पाण्यामध्ये जाऊन मासे झाले देव म्हटले या बघा हे मासे झालेत ना तुम्ही काय करा खाल्ल्यानंतर हात असे पुसायचे नाही मागे टीरीला पुसायचे म्हणजे कारण का पाठीमागं बॅक साईडला देव नसतात पाठीमागं पुसायचे म्हणे अथवा तो यांना काही काला द्यायचा आणि तोच काला खरं तर आज आपल्याला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे आज आपल्या सगळ्या ग्रंथांच्या योगानं तो काला आज आपल्याला सहज प्राप्त झालाय. भगवान परमात्म्याला विनंती करतो की खरं तर